आज आपण प्रकरण दुसरे सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार हे सुरू करायचं आहे. मागच्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं, तर सहकारी संस्थेचे अधिकारी पदाधिकारी, त्याच्यानंतर व्यवस्थापन समिती, त्याची कार्ये, पदाधिकाऱ्यांची कार्य जबाबदाऱ्या अधिकार, व्यवस्थापन समितीची जबाबदारी कार्य अधिकार. तर आज आपण पर्टिक्युलरली सचिवाचं पत्रव्यवहार इथे बघणार आहोत. सचिवाचं मुख्य काम काय असतं, तर पत्रव्यवहार बघणे. सेक्रेटरियल करस्पॉन्डन्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी असं त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे. तर या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत, प्रस्तावना आहे, त्यानंतर पत्रव्यवहार आहे, पत्रव्यवहार म्हणजे काय आणि त्याचा आराखडा काय आहे, आणि सचिवांचा पत्रव्यवहार म्हणजे सचिव कुठल्या कुठल्या पार्टीजबरोबर पत्रव्यवहार करतो, त्याच्याशी कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा सहकारी संस्थाशी संबंधित असलेले व्यक्ती कोण आहेत, आणि त्याच्याशी वेगवेगळ्या प्रकारचा पत्रव्यवहार कसा सचिव पार पाडतो हे आपण ह्याच्यामध्ये बघायचं आहे. आणि मी सारांश आणि स्वाध्याय हे त्याचे शेवटचे दोन पॉईंट आहेत. तर या ह्याच्यामध्येच चॅप्टरमध्ये आपल्याला काय आराखडा जो आहे तो महत्त्वाचा आहे. आराखड्यामध्ये कुठं काय लिहायचं, कुठं काय लिहायचं हे सगळं तुम्ही तिथं पाठच करायचं आहे, म्हणजे लक्षात घेऊन पुन्हा पुन्हा लिहून काढायचं आहे. एकदा का आराखडा तुमच्या लक्षात राहिला तर पार्टी किती पण बदलल्या, म्हणजे व्यक्ती किती पण बदलल्या आणि त्याचे विषय किती पण बदलले, तरी त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते बसवता येतं. त्यामुळं फॉर्मॅट इथं तुमचा तयार असणं आवश्यक आहे. तर आता बघू वन बाय वन. आता इथं प्रस्तावनामध्ये त्यांनी साधारणपणे असे सांगितलेलं आहे की सहकारी संस्थेचा सचिव म्हणजे कोण आणि तो काय असतो आपण ते पाहिलेलं आहे. म्हणजे तो दैनंदिन कामकाज पार पाडत असतो, त्याच्याप्रमाणेच इथं पत्रव्यवहार करणे हे महत्त्वाचं आहे, काम आहे त्याचं. आणि संस्थेचे यश जे आहे ते संस्थेच्या हिशेबाने पत्रव्यवहार अवलंबून असते वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, ईमेल ही संदेशवहनाची साधने आहेत. संदेशवहन म्हणजे काय, एका ठिकाणहून आणि व्यक्तीकडून दुसऱ्या ठिकाणी आणि व्यक्तीकडं संदेश पोचवण्याचे जे प्रोसिजर आहे त्याला आपण संदेशवहन असं म्हणतो. तर कसं आहे की पत्रव्यवहार तो कोणाकोणाशी करतो, तर सभासद, संचालक, पदाधिकारी, नोकरवर्ग, निबंधक आणि इतर कोणी असतील तर त्याच्याशी हा व्यवहार करतो. पत्रव्यवहार हा संस्थेच्या प्रवर्तनापासून ते संस्था असतो, म्हणजे संस्था सुरू झाल्यापासून जोपर्यंत संस्था चालू असते तोपर्यंत पत्रव्यवहार हा चालूच असतो, त्याला दुसरा पर्याय नाही. मग पत्रव्यवहाराचे आता स्वरूप बदललेलं आहे. पूर्वी कसं पत्र लिहित होते, आता फॅक्स करतात, मोबाईलद्वारे मेसेज पाठवतात, इंटरनेटमधून ईमेल पाठवतात. तर त्याचं स्वरूप बदलेल, पण पत्रव्यवहार इट इज कंपल्सरी. पत्रव्यवहार हा केल्याशिवाय तुम्हाला बाहेरच्या लोकांशी किंवा आपल्या इंटरनल जे लोक असतात त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधणं जमणारच नाही. तर ह्यामध्ये आता पत्रव्यवहार हा संस्थेचा मुखवटा असतो असं म्हणतात बघा. म्हणजे पत्रव्यवहार तुमच्या संस्थेकडनं आलेले पत्र कशा स्वरूपाचे आहे त्याच्यावरून तुमची संस्था कशी आहे हे लोक ओळखतात. म्हणजे कसं तुमचं पत्रव्यवहारावरून तुम्ही किती पोलाईट आहात, किती तुम्हाला मॅनर्स आहेत हे सगळं इथं बघितलं जातं आणि त्याचं इम्प्रेशन वेगळं पडतं. तर पत्रव्यवहार हा तुमच्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो असं मला इथं म्हटलं तर काही हरकत नाही असं वाटतं. तर आता जो पहिला पॉइंट आहे सचिवाचा पत्रव्यवहार बघा. संस्थेच्या पत्रव्यवहारात स्वतंत्र विभाग असतो, करस्पॉन्डन्स हा वेगळा विभाग असतो आणि त्याचं नियंत्रण कोण करतं, सचिव करतं. त्याच्यानंतर सचिव किंवा चिटणीस आपण असं आपण म्हणू शकतो. त्या नोकरवर्ग त्याला एक नोकरवर्ग दिलेला असतो, ते लोक काम करतात, परंतु त्याचं नियंत्रण मात्र सचिवाला करावं लागतं आणि काही महत्त्वाची पत्र सचिव स्वतः लिहितो. आणि व्यावसायिक पत्रव्यवहार करताना त्याला थोडंसं कॉन्शियस राहायला लागतं किंवा सावध राहायला लागतं आपण काय लिहितो आहे पत्रात, ते त्याला पुन्हा पुन्हा बघायला लागतं. पत्रामुळं आपण कुणाचे गैरसमज होऊ नयेत याची त्याला काळजी घेतली
घ्यावीशी वाटते. आणि त्याच्यानंतर पैसा वेळ व श्रमात बचत होतो. आता समजा एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला जायला यायला वेळ लागतो, पैसे तेवढेच खर्च होतात. तेच जर तुम्ही मेसेज टाकले, पत्र पाठवलं तर तुमचे वेळ पण वाचतो आणि पैसे पण वाचतात. आणि हा एक कायदेशीर कागद पुरावा म्हणून आपल्याला पण बघता येतो त्याच्याकडं. तर त्याने तो अर्थ डेफिनेशन दिलेला आहे बघा, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची प्रक्रिया होय, असं जे आहे हे याची व्याख्या आहे. आता इथं काय आहे माहिती काय या ह्याच्यामध्ये, इथं तुम्हाला काय होतं फक्त पत्रच बघायचे, त्यामुळे मी काही फारसं पुस्तकावरून शिकणार आहे, PPT करायला ह्याच्यात काही स्कोप नाही आहे. म्हणजे जे इथं आहे तेच तुम्हाला PPT दिसणार. त्याच्यामुळं कसं आहे की इथं आपण हा चॅप्टर जो आहे पुस्तकावरच बघायचा आहे, कारण तिथं पर्टिक्युलर आराखडा दिलेला आहे आणि तो आराखड्यामध्ये बदल होणं म्हणजे अपेक्षित नाही आहे तिथं. आणि जसं आहे तसंच तुम्हाला लिहायचं आहे, जसं आहे तसंच तुम्हाला लर्न करून परीक्षेमध्ये लिहायचं आहे. तर व्यावसायिक पत्राचा आराखडा हे एक फार महत्त्वाचं पॉईंट आहे बघा. म्हणजे ह्या आराखड्याप्रमाणे तुम्ही हा आराखडा तुम्ही बघायचा आहे, आज तर तुम्ही काय करायचं आहे हे आराखडा बघायचं आहे, ते सगळं लिहून काढायचं आहे. म्हणजे प्लेसिंग महत्त्वाचं आहे बघायच्यात, म्हणजे कुठल्या ठिकाणी काय लिहायचं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर पुढे सेक्रेटरी झाला आणि तुम्हाला जर हे आराखडा माहीत नसेल तर तुम्ही कसं काय काम करणार, नुसतं डिग्री घेऊन काय उपयोग आहे ते कामाचा आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला तिथं कुठं काय लिहायचं कुठं काय लिहायचं हे सगळं माहीत असायला पाहिजे. तर पहिलं आहे शीर्षक बघा, मध्यभागी शीर्षक लिहायचं, संस्थेचं नाव पत्ता. आता कसं प्रिंटेडच असतं सगळं, ते प्रिंटेड करून घेतात, पण करून घेताना पण कुठं काय लिहायचं कुठं काय लिहायचं हे व्यवस्थित बघायला पाहिजे. तर आता इथं संस्थेचं शीर्षक आहे, संस्थेचे नाव पत्ता, ईमेल ID, उजव्या बाजूला दिनांक, डाव्या बाजूला दूरध्वनी, मग जावा क्रमांक काय असतो. अनेक पत्र संस्थेतून बाहेर जात असतात तर त्याचा क्रमांक असतो. आज समजा 2-3 गेले तर पहिल्या पत्राला 1, दुसऱ्या पत्राला 2, तिसऱ्याला 3 हे जावा क्रमांक असतो. आणि त्याचे डेट वाईज जावा क्रमांक ते लिहितात किंवा कंटिन्युअसली लिहितात, म्हणजे या वर्षात किती गेली पत्र हे त्याला कळतं. अंतर्गत पत्ता म्हणजे आपला पत्ता काय आहे तो अंतर्गत लिहायचा, त्याचं तुमचं नाव काय, हुद्दा काय, पत्ता काय, तुमचं नाव आणि तुमचा पत्ता वेगळा, तर ते आहे अंतर्गत पत्ता. म्हणजे आपण आपलं पत्ता लिहायचं आहे, तर तुम्ही जर सचिव असाल तर तुम्ही सचिवचं पत्ता इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट असतो बघा, विषय आणि संदर्भ. विषयामुळं काय होतं, वाचणाऱ्याला काय होतं त्याला लगेच कळतं कशाबद्दल पत्र आहे. आणि संदर्भ, कुठल्या संदर्भानुसार पत्र आहे, या तुम्हाला असं माहिती बघा, या ह्याच्यामध्ये या संदर्भानुसार त्या संदर्भानुसार किंवा वर्तमानपत्रात हे आर्टिकल आलं होतं त्याचे हे सूचना होती त्याच्यानुसार, किंवा सभेमध्ये काही प्रस्ताव मंजूर झाले असेल त्याच्यानुसार, असं संदर्भ देते. म्हणजे कुठल्या संदर्भाने तुम्ही पत्र लिहिले, कुठल्या विषयाकरता लिहिते हे इथं तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर अभिवादन आहे, अभिवादनमध्ये पत्राचा मुख्य भाग हा अभिवादन हे खूप महत्त्वाचं असतं बघा. हे बाकीचं तुम्हाला टेक्निकली येऊ शकतो नाही असं नाही, म्हणजे बघून वगैरे असं माहीत पडतं, पण अभिवादनमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचा भाग अभिवादन असतो. म्हणजे ते तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे विषयानुरूप, म्हणजे वर हा जो विषय असतो त्या विषयानुरूप इथं हे परिच्छेद 1, 2 आणि 3 असे 3 परिच्छेद लिहायचे. प्रस्तावना करायची अगोदर, मग मुख्य विषय काय आहे तो लिहायचा आणि त्याच्यानंतर समारोप करायचा, असं 3 परिच्छेदामध्ये इथं तुम्ही अभिवादन लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे बघा सौजन्यपूर्ण समारोप, मग थँक्यू वगैरे असं आम्ही लिहितो, मराठीमध्ये धन्यवाद असं लिहितात, म्हणजे तर स्वाक्षरी. सौजन्यपूर्ण समारोप जर नसेल तर तुम्ही रूढ आहात, उदर दुर्मट आहात असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे सौजन्यपूर्ण समारोप हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर आहे बघा स्वाक्षरी, मग आपली सही झाली तिथं खाली हुद्दा असेल तर हुद्दा, पूर्ण नाव लिहितात कंसामध्ये वगैरे. त्याच्यानंतर आहे सहपत्रे, म्हणजे सहपत्रे म्हणजे काय बघा इथं, म्हणजे आता पत्रासोबत काही फॉर्म जोडायचे असतील किंवा काही इतर कागदपत्र जोडायचे असतील जे आवश्यक आहे त्या पत्रासाठी, किंवा या पत्रामध्ये काय नमूद केलेलं आहे त्याचं
तुम्हाला डिटेल एक्सप्रेशन या सर्व पत्रामध्ये भेटतं. तिचं आता परी इथं दोन तीन परिस्थितीतून पत्र पत्रातच तुम्ही स्पष्टीकरण लिहू शकत नाही, मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता, सेवपत्र लिहू. समजा पहिल्या परिच्छेदात काय असेल, समजा हे फॉर्म आहे किंवा हे हे असं इतिवृत्त आहे वगैरे, तर ते सगळं सहपत्र इथं जोडलेलं असतं. त्या सहपत्रात बघायचं तुम्ही ते, असं त्याचं अपेक्षित असतं. आता इथं अध्याक्षरे आणि प्रतिलिपी म्हणजे काय दिले बघूया. हे थोडंसं पर्टिक्युलरली मराठीमध्ये सांगायला पाहिजे. अध्यक्षर म्हणजे काय बघा, व्यावसायिक पत्र हे संगणकीय असेल तर टंकलेखन करणाऱ्या व्यक्तीची अध्यक्षर. हां बरं, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आता इथं ज्याने पत्र लिहिले तो त्याचे अध्यक्षर त्या डाव्या बाजूच्या समासाला लागून लिहितो. टंकलेखनामध्ये म्हणजे टायपिंगमध्ये जर चूक झाली त्या व्यक्तीकडनं तर ते तिला जबाबदार धरलं जातं. ते कुणी लिहिले काय लिहिले हे कळण्यासाठी ही अध्यक्षरं येतात तिथे डाव्या बाजूला पत्र संपल्यावर. म्हणजे समजा RAP, SAP, DDP, ABP हे जे आहे हे अध्यक्षर तिथे लिहिली जातात. त्या अध्यक्षरावरून ते व्यक्ती ओळखली जाते संस्थेमध्ये, आणि ते काय समजा त्याच्यामध्ये मिस्टेक झाली तर त्याला ते करेक्ट करून घ्यायला सांगतात आणि त्याला करेक्शन करायला लावतात. समजा करेक्शन नाहीच केले तर त्याला मग जबाबदार धरलं जातं. आता प्रतिलिपी म्हणजे काय बघा, प्रसंगी व्यावसायिक पत्राच्या प्रति माहितीसाठी इतरांना पण त्याची माहिती देतात. हां म्हणजे आता ही हे पत्र आहे, हे सहपत्र आहे, आणि हे सहपत्र अजून कोणाकोणासाठी पाठवले ते पण तिथं लिहिलेलं असतं. म्हणजे सभासदाला पाठवलेलं असेल एखादं तुम्ही सहपत्र, तर सभासदाबरोबर निबंधकाला पण पाठवले असं असेल तर इथं असं माहिती देतात बघा. उदाहरणार्थ माननीय निबंधक सहकारी पुणे यांना माहितीसाठी सादर, हे एक पर्टिक्युलर लँग्वेज आहे बघा, असंच मराठीमध्ये लिहिलं पाहिजे. यांना माहितीसाठी सादर असं. त्याच्यानंतर आहे सचिवाचं पत्रव्यवहार. आता महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेचे सभासदत्व व्यक्ती व संस्थाना दिली जाते. तेच आहे ना, म्हणजे ते आता कुणाकुणाशी पत्र व्यवहार करायचा आहे तर सभासदाशी पत्र व्यवहार करताना काय करायचं आहे, सभासद मंजुरीचे पत्र, नामंजुरीचे पत्र, हस्तांतरण. आता ह्याच्या अगोदर आपण हे बघूया काय अर्थ बघूया, आणि मग अर्थानुसार तुम्हाला पत्र व्यवहार आपण लाईव्ह लेक्चरमध्ये बघायचं. आता मी हे तुम्हाला रेकॉर्डेड पाठवते, लाईव्ह लेक्चरमध्ये प्रत्यक्षात मी सांगते ते तुम्हाला कळेल. आता इथं पहिलं आहे सभासदत्व मंजुरीचे पत्र, म्हणजे ते काय असतं बघा. सभासद अर्ज घेऊन आला, मला तुमच्या 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 सभासद आम्ही असा असा व्यक्ती आहे इथं इथं राहतो, हे हे माझं ऑक्युपेशन आहे आणि मला तुमच्या सहकारी संस्थेचे सभासद पाहिजे, असे सभासदत्व पत्र सभासद पत्र घेऊन आला तर ते मीटिंगमध्ये दिलं जातं किंवा चर्चा केली जाते त्याच्याबद्दल आणि मग त्याला मंजुरी दिली जाते. तर ते जे आहे ते मंजुरीचं पत्र. आणि दुसरं आहे नामंजुरीचे, म्हणजे तो जर क्रायटेरियामध्ये बसत नसेल किंवा सभासदाच्या पात्रतेमध्ये बसत नसेल तर ते नामंजुरीचे पत्र आहे. भाग हस्तांतरणाबाबतचे पत्र, म्हणजे एखाद्या सभासदाला आपल्याला आवश्यक भाग दुसऱ्या सरावर करायचे असतील तर ते हस्तांतरण असं म्हणतात बघा. तर त्याबद्दलचे पत्र, कर्ज मंजुरी, त्याला कर्ज पाहिजे असेल ते कर्ज, त्यांना ॲप्लिकेशन केलं कर्जाला तर त्याचे कर्ज मंजूर झाले हे सांगणं जे असतं त्याला कर्ज मंजुरीबाबतचे पत्र म्हणतात. त्याच्यानंतर कर्ज थकबाकीदार स्मरणपत्र, आता कर्ज काढले कर्ज घेऊन गेला आणि त्याला कर्ज फेडलंच नाही तर त्याची थकबाकी राहिली तर त्याच्यासाठी त्याला स्मरणपत्र पाठवावं लागतं, रिमाइंडर असं आपण म्हणतो बघा. त्या सारखं सारखं सांगून सांगून त्यांच्याकडनं दिलेले पैसे घ्यायला लागतात असं होते कधी कधी. त्याच्यानंतर आहे पहिली साधारण मंडळ सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका, पहिली साधारण मंडळ सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका ते आहे. मग इथं माहिती तुम्हाला जेव्हा सहकारी संस्था स्थापन होती तेव्हा पहिल्यांदा त्याची मीटिंग घेतली जाते तर मीटिंगचं सूचना आणि कार्यक्रम पत्रिका पाठवायची, त्याचं पत्र लिहायला लागतं. त्याच्यानंतर आहे बघा वार्षिक सभा असते त्याची, त्यानंतर लाभांश वाटप, लाभांश असाचा एवढा मिळाला आहे आम्ही तुम्हाला एवढा पाठवला आहे वगैरे वगैरे, ते आहे लाभांश वाटप. त्यानंतर अधिमंडळाची विशेष सूचना, विशेष सभेची सूचना. आता सभेचे प्रकार तुम्ही बघितलेत, वार्षिक सर्वसाधारण असते, विशेष असते, साधी असते. आता त्यातले विशेष सभा हा एक प्रकार आहे सभेचा, तर ती सभा घ्यायची असेल आणि त्याला जर बोलवायचं असेल तर त्याची सूचना, त्याची कार्यक्रम पत्रिका हा त्याचा अर्थ आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण प्रस्तावना बघितली.
त्याच्यानंतर आराखडा बघितला. आराखडा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा त्याचं तो आराखडा वाचून आणि त्याच्याखाली त्याचे हे स्पष्टीकरण दिले ते वाचून तिथं तुम्ही ते स्वतः लिहायचं आहे. तर अशा पद्धतीचं हे आजचं लेक्चर आपण थांबवूया. आणि हे सभासदच झालं बघा. पुढचं जे आहे व्यवस्थापन समितीशी निबंध कशी आपण लाईव्ह लेक्चरमध्ये परत एकदा घेऊयात. कारण फार मोठं लेक्चर केलं तरी तो पण तुम्ही ते ऐकत नाही असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळे आज आपण इथं थांबू आणि लाईव्ह लेक्चरमध्ये पुढचा भाग घेऊ.